नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळीच्या काही ठळक घडामोडींकडे शहरातील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्स तात्काळ हटवावेत पालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांचे आदेश घरफोडी मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून मोबरा पोलिसांनी हस्तगत केला साडेसहा लाखांचा मुद्देमाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगुरावर अज्ञातांकडून तोडफोड ठाणे शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंगची पाहणी करून धोकादायक स्थितीत असलेले जाहिरात फलक तात्काळ निष्कासित करावेत तसंच अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर त्वरित कारवाई करावी असे आदेश पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी जाहिरात विभागाला दिलेत काल नवी मुंबई क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्यणशील मार्गावरील दिशादर्शक फलक कोसळल्याची घटना घडण्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी दिलेत ठाणे शहरात अशा घटना घडून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी शहरातील सर्व होर्डिंग आणि दिशादर्शक फलकांची पाहणी करून जे जाहिरात फलक धोकादायक स्थितीत आहेत ते जाहिरात फलक निष्कासित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता आहे ठाणे शहरातही पूर्व द्रुतगती मार्ग तसंच शहरातील विविध ठिकाणी जाहिरात फलकांची पाहणी करावी तसंच स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिलेत त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकही तात्काळ हटवण्याच्या मुमरा दिवार इथे गरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करून साडेसहा लाखाचा सा मुद्देमाल मुंब्रा पोलिसांनी हस्तगत केलाय नसरीन शेख या कोस्यातील रहिवासी भिवंडीत राहणाऱ्या त्यांच्या सासऱ्यांकडे गेल्या असता चोरट्यानं कडे कोयंडा उसकटून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू टीव्ही आणि घरगुती वस्तू चोरून नेल्या याप्रकरणी नसरीन शेख यांनी मुंब्रा पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानुसार पोलिसांनी माहिती काढत सरफराज खान याला अटक करून त्याच्याकडून साडेचार लाखाचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू हस्तगत केल्यात तर दुसऱ्या एका घटनेमध्ये सुनील पवले याला कळवा इथून अटक करून त्याच्याकडून दोन लाख रुपयांचे बारा मोबाईल हस्तगत करण्यात आलेत मुंब्रा आणि दिवा ते दोन मोठ्या घरपुड्या झाल्या होत्या त्यात दिवाची जी घर गर... मुंब्राची जी घरपोडी आहे ती सात लाखाची होती तर त्यातले म्हणजे डीबीचे ए पी आय बोर्से आणि त्यांच्या टीमनी आरोपी पॅरोलवर जो आरोपी सुटला होता त्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून सर्व माल रिकवर करण्यात आलेला आहे कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोयीस्कर व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ऑनलाईन बेड अलोकेशन सिस्टीम तयार करण्यात आली असून त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोविड डॉट इन या संकेतस्थळावरून वेब लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे दरम्यान कोविड नाईन्टीनबाबत नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्याकरता कॉल सेंटरही कार्यान्वित करण्यात आलं असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिली आहे दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अॅपचं अनावरण करण्यात आलं कोरोना साथीचा सा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबवण्यात येत असून त्या अनुषंगानं कोविड अंती पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना शासनाच्या शा मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांचा क्लिनिकल स्टेटस काय आहे त्या आधारावर त्याला कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करणं आवश्यक आहे ही प्रक्रिया सुलभ आणि सोयीस्कर व्हावी आणि प्रत्येक गरजू रुग्णाला खाट उपलब्ध व्हावी अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त शर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे कोविड नाईन्टीन चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या शिफारशीची गरज नसल्याचं पालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं असून तशा आशयाचे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिलेत यापूर्वी डॉक्टरांच्या किंवा महापालिकेच्या फिवर मधील डॉक्टरांच्या शिफारसीशिवाय कोविड नाईन्टीनची चाचणी करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता परंतु संशयित रुग्णांची योग्य वेळी चाचणी करून त्यांना वेळीच अलगीकरण केलं तर कोरोना कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्यानं पालिकेच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय यापूर्वी जनरल प्रॅक्टिशनर्स यांनाही कोविड नाईन्टीन चाचणीची शिफारस करण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आलं होतं त्यांच्याकडे येणाऱ्या संशयित रुग्णांना ते कोविड नाईन्टीनच्या चाचणीसाठी शिफारस करण्याची मुभा देण्यात आली आहे नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आली आहे तसंच घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून यातील घरातील कुंड्यांचं मोठं नुकसान झालंय आह राजगृह ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलं होतं जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटी राहत असतात आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्वाचं ठिकाण आहे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथे फिरून हा प्रकार केलाय यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचंही मोठं नुकसान केलंय पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आलंय एखादा किंवा माथे फिरू असावा त्यांनी राजगडाच्या कुंड्या जरा उलट्या सुलट्या केली आणि त्याची दिसर कंप्लेंट पोलीस स्टेशनला केली आणि माटुंगा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी येऊन इन्व्हेस्टिगेशन त्यांनी सुरू केले राजगडाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची चित्रावर तपास आता पुढे चालू झालेला आहे एवढी काही सिरियस गोष्ट नाही माणूस मातेवकर फिरू असावा त्यांनी लोकांनी शांतता राखावी दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या राजगृह निवासस्थानी झालेल्या तोडफोडीची घटना अत्यंत निषेधारी असून हे समाज विघातक विकृत मानसिकतेच दुष्कृत्य आहे राज्य शासनानं घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास कार्य सुरू केलंय आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय नागरिकांनी असं दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये शांतता संयम पाळावा एकजूट कायम ठेवावी असं आवाहनही त्यांनी कलि महामानव डॉक्टर बाबासाहेब यांचं कार्य आणि विचार समाज मनात खोलवर रुजलं गेलि आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्काम श्रद्धा आहे त्या श्रद्धेला कोणीही धक्का लावू शकत नाही असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय ठाणे एसटी आगारात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यातच कामगार संघटनांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडे आगार काही दिवस बंद करण्याची मागणी देखील केली होती त्या अनुषंगानं पुढील दोन दिवस आगार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय आगार व्यवस्थापनानं घेतला असून आज फायर ब्रिगेडच्या वाहनांकडून संपूर्ण आगारामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील विधीमंडळ राज्यपाल नियुक्त सदस्य महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर दिव्यांगांची नियुक्ती करण्याच्या मागणीचं निवेदन दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव यांच्या वतीनं राज्यपाल मुख्यमंत्री यांना देण्यात आलंय तसंच सामाजिक न्यायमंत्री अपंग आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना मेलद्वारे दिव्यांगांना महाराष्ट्रातील विधानसभा विधानपरिषद राज्यपाल नियुक्त सदस्य महामंडळ स्वीकृत नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्रात पंधरा लाखाच्या जवळपास दिव्यांगांची लोकसंख्या आहे पण दिव्यांग कायद्याप्रमाणे खासगी आणि शासकीय नोकरी दिली जात नाही तसंच उद्योगामध्ये रोजगार दिला जात नाही दिव्यांगांवर अत्याचार वाढत असून पोलीस प्रशासन हे देखील कारवाई करत नसल्यानं संघटनेच्या वतीनं असं सा सांगण्यात आलं यासाठी दिव्यांगांचे प्रश्न आणि त्यांची समस्या मांडण्यासाठी त्यांच्यातील एक प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून पाठवावा ही मागणी दिव्यांगांमध्ये जोर धरत असून महाराष्ट्र विधिमंडळ महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीत पाच टक्के आरक्षण देऊन नियुक्ती करावी अशी मागणी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव यांनी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे नोटिस नोटिस होनी चाहिए इग्नोर नहीं मीटिंग अटेंड होनी चाहिए वेन नहीं इज एवरीवन टी जी एसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर मीटिंग रिमाइंडर कंप्लेंट मैनेजमेंट डिजिटल नोटिस बोर्ड पार्किंग मैनेजमेंट वेंडर डेटा बैंक ऑटोमॅटिक बॅलन्सशीट रिमाइंडर फॉर स्टॅच्यू प्रिकम्प्लायन्स अँड मेनी मो आफ्टर ऑल सोसायटी मॅनेजमेंट ये आपका नहीं आपका काम है आवाज माझावर वरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका माझ्या ठळाव घडामोडी शेवटी पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवावेत पालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांचे आदेश घरफोडी मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून मुंब्रा पोलिसांनी हस्तगत केला साडेसहा लाखांचा मुद्देमाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृरावर अज्ञातांकडून तोडफोड भागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट तर मग पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार